नमस्कार, लीनता सोबत शुभ वर्तमानाचे मनन करण्यासाठी तुमचे स्वागत आहे. आज 7 जानेवारी 2021 आणि आजचे वाचन घेतलेले आहे लूक लिखित शुभ वर्तमानातून अध्याय 4:14-22 मधून. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्याच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शपात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? हा प्रभूचा शब्द आहे. बऱ्याच वर्षापूर्वी यशयाने भविष्यवाणी केली, प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे, भग्न हृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सिओनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना त्यानिमित्ताने वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. सुमारे 2000 वर्षापूर्वी येशू मंदिरात गेला आणि त्याने यशयाचा पट उचलला आणि हा उतारा वाचला. मग त्याने तो पट खाली ठेवला आणि आपल्या श्रोत्यांकडे पाहिले आणि म्हणाला, आज हे शास्त्र तुमच्या ऐकण्यात पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले असे म्हणजे ते पूर्ण झाले आहे. ज्या सर्वाची ते वाट पाहत होते, जो सुवार्ता घोषित करील, जो त्यांच्या दुखावलेल्या मनाला बरे करील, कैद्यांना स्वातंत्र्य देईल, दुःखी आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन देईल, ती अशी व्यक्ती आली होती. 3 वर्षानंतर जेव्हा तो कॅल्वरीवर वधस्तंभावर क्रूसावर लटकवला होता तेव्हा येशू म्हणाला, पूर्ण झाले. त्याच्या कार्याचा संपूर्ण हेतू साध्य झाला, ज्याचा अर्थ असा की तो काही करण्यासाठी आला होता ते पूर्ण झाले. त्याने आपल्याला राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट दिला आहे. त्याने शोक करण्याऐवजी आनंदाचे तेल दिले. त्याने निराशेच्या भावनेऐवजी आपल्याला प्रशंसेचा पोशाख दिला आहे. तर जर त्याने आधीच या सर्व गोष्टी पूर्ण केल्या असतील तर आपण ह्या सगळ्यांचा इतका कमी अनुभव का घेतो? कारण जे आपले आहे ते आपण आपले मानत नाही. मी समजावून सांगते. तुमच्या आयुष्यात असे कितीतरी क्षण आहेत जेव्हा तुम्ही निराश आहात, हताश आहात, कोणताच आशेचा किरण नाहीये. बर, येशूने आपल्याला परिधान करण्यासाठी प्रशंसेचा स्तुतीचा पोशाख दिला आहे.
पण आपण तो परिधान करतो का? नाही, आपण करत नाही. आणि तिथेच खरी समस्या आहे. कल्पना करा की बाहेर खूप थंडी आहे आणि कोणीतरी आपल्याला उबदार लोकरीचे स्वेटर दिले, पण आपण ते घालत नाही कारण आपल्याला असे वाटते की ते आपण घातले तर आपण मूर्खासारखे दिसू. पण जेव्हा आपण गोठलेले असतो तेव्हा आपण काय घालत नाही हेच आपल्याला खरोखर मूर्ख ठरवते. इथेही तेच प्रकरण आहे. आपल्याकडे एक वस्त्र आहे, कौतुकाचा पोशाख, परमेश्वराच्या स्तुतीचा पोशाख, पण आपण तो घालत नाही कारण आपल्याला वाटते की हे आपल्याला मूर्ख दर्शवेल. आपण स्तुतीचा पोशाख कसा घालू? हे खरोखर खूप सोपे आहे. आपण आपले तोंड उघडले पाहिजे आणि परमेश्वराची स्तुती करायला सुरुवात केली पाहिजे. आणि आपण जेव्हा परमेश्वराची स्तुती करतो तसे तसे आपल्याला आढळते की दुष्ट आत्मा, जसे पवित्र शास्त्र त्याला निराशेचा आत्मा म्हणून संबोधित करतो, तो आत्मा निघून जातो आणि आपल्याला आपलं मन आणि आत्मा पुन्हा आनंदित करतो. हे कसे काम करते याबद्दल आपल्याला वास्तविक जीवनाचे उदाहरण हवे असल्यास कृपया प्रेषितांची कृत्ये 16 वाचा. म्हणून परमेश्वराची स्तुती करा. प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो.